नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस म्हटलं आपली भेट नाही, म्हणून जरा भेटून यावं म्हटलो. तर तुम्हाला एक मित्रांनो प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या घरी सकाळी तुम्हाला कशा पद्धतीने उठवलं जाते? काय सांगताय राहू युके, तुम्ही असं म्हणशील मला? तर मला सकाळी राहू काय सांगू युके, नाताचार घालत्यात आणि मला उठवत्यात, त्याशिवाय मी उठतच नाही. तर कोण म्हणणार मला सकाळी तोंडावर पाणी मारणार मी उठत नाही? तर कोण म्हणणार मला काठीनं मारणार मी उठत नाही? तर एक जण मला काय म्हणणार की काय सांगू, चार शिव्या दिल्याशिवाय मी उठतच नाही. तर असे बरेच प्रश्न माझ्यासमोर येणार. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायची गोष्ट आहे, आमच्या घरी कसं उठलं माहिती आहे तुम्हाला? आता तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असणार, तर कसं युकेच्या घरात युकेशन कसं उठत असणार आहे? तर तुम्हाला एक सांगायचं आहे, ते आमच्या घरात उठवायची पद्धत कशी आहे माहिती का? काय हाक मारत नाहीत, काय शिव्या देत नाहीत, काय पाणी मारत नाहीत, काय चार लाथा घालत नाहीत. तर उठवायची फक्त एकच पद्धत आहे, ती कशी आहे माहिती का? येत्यात आणि फॅनचा खटका तेवढं बंद करतात. मग मी करकडून जागवतोय, फॅन लावा फॅन लावा फॅन लावा, हा उघडा लागले. अशा पद्धतीने आमच्या घरात उठत, काय सांगू तुम्हाला, अटीपट्टी जाग येते सकाळच्या पाणी. काय गंमत माहिती का, पूर्वी आमची आजी सांगायची की अरे युवराज, कोणी काय म्हटलं भांडा बिंडान काढलं तर माणसं काय करावी ते का, की तिकडं काय तर लिंबू धरून टाक, ह्याच्यावर काय तर घाला घाली कर, त्याच्यावर काय तर घाला घाली कर, असं सांगत होती आमची आजी. आणि आत्ताची गंमत काय माहितीये का मित्रांनो, की आत्ता जर कुणाला कोण काय बोललं किंवा मला काय बोललं तर सरळ राहू राहू ब्लॉकच करून टाकतात. काय सांगू आत्ता गंमत झाल्या, आता घाला घालायचा प्रश्न नाही काय नाही, सरळ ब्लॉकच करून टाकतात. काय झालं, चारला आमचं दुकान बंद होतंय, शासनानं आम्हाला परवानगी दिला की चारच्या पुढं बंद. बर बाबा म्हटलो, मग घरी गेलो, आंघोळ वगैरे केली, मग म्हटलं कंटाळा आलाय तर पुन्हा एकदम जावावं असं. तर माझ्या लक्षात आलं शिव्याच्या घराला जायचं, मग आवरलं मी शिव्याच्या घरावर गेलो. तर बघतोय तर शिव्या आपला असं ग बसलाय. शिव्या काय झालं? काय नाही युके, या की मग बसलो. अरे म्हणून का ग बसलाय? काय नाही युके, माझ्या हातून चूक झाल्या आणि आई मला लय 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 बडबडल्या. मग बडबडणारच की, आणि मला जाताना काय सांगून गेले माहिती का, इथून पुढं शिव्या तुला काही सुद्धा बोलणार नाही एवढं लक्षात ठेव, असे म्हणून सांगून गेले आमच्या. काय सांगू